आम्ही पोहोचलोय चकदेवचा सिंधी गावातून वरती आल्यानंतर चालत 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 आल्यानंतर जवळ जाता दीड तासानंतर बरोबर आम्ही पोहोचलोय या ठिकाणी चकदेवचं जे जे मंदिर आहे श्रीशैल्य चौकेश्वर देवालय चकदेव या ठिकाणी आता आम्ही पोहोचलोय आणि हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या बाहेर जर बघाल तर या गावातील जंगम वस्तीतील जी लोक जी ज्यांचं निधन झालं त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी ही थडगी बांधलेली दिसत आहे तुम्हाला. तुम्ही जर बघाल तर खूप छान वाटतं या ठिकाणी बघताना. जरा वेगळंच असं ठिकाण आहे आणि शंकराचं हे देवस्थान असल्यामुळं इथे एक अशी मस्त शांतता आहे. प्रगाढ शांतता जी म्हटली जाते ती या ठिकाणी आता आपल्याला अनुभवायला मिळते. हे जे गेट आहे शंकर भगवावरती फडकतो या ठिकाणी आणि खूप छान असं या मंदिराच्या ठिकाणी आम्हाला आल्यानंतर वाटतंय. तुम्ही जर बघाल तर आजूबाजूचा परिसर येसला आहे. हा एक थांबा एक मिनिट हळूहळू मी सरकतो तिकडे. तुमच्याकडे घेतो त्यावेळेस इथून आपलं रायगड पत्ता सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूर वगैरे सर्व तिकडून वाईस पाचगणी महाबळेश्वर सेलू करू म्हणजे गावातले ग्रामस्थ तर दरवर्षी येतच असते दर्शनासाठी. आणि तुम्ही नित्यनेमाने पूजा असते तुमची नित्यनेमाने तुम्ही इथं असता. धन्यवाद काका तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली. काकाने आपल्याला सांगितलं मंडळी. जंगम काकांची परवानगी घेऊन आम्ही या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलोय. मंदिराचं म्हणजे कोणतंही शिवालय जिथं असेल तिथं जी शांतता आपल्याला अनुभवायला मिळते. किन किन असा जो एखादा सूर असतो असा सूर खरंच या ठिकाणी ऐकायला मिळतोय. बाहेरचं जे चाललंय ते आतमध्ये काही कळत नाही पण असा आवाज घुमतोय. जी रचना असते मंदिराची नेहमी शंकराच्या एक प्रगाढ शांतता ही अनुभवायला मिळते प्रत्येक मंदिरामध्ये आणि खरंच खूप छान वाटतंय. आपल्या आतमध्ये बाहेर असताना जे आपल्या मनामध्ये चाललेले विचार असतात ते आणि आता आतमध्ये आल्यानंतर जे विचार खरंच नक्की त्याच्यामध्ये फरक जाणवतोय आणि खूप छानपणे तुम्ही जर मी दाखवतो तुम्हाला इथं पुढच्या साईडला जर तुम्ही बघाल तर या ठिकाणी या ज्या मूर्त्या दिसत आहेत बाजूला समया बऱ्याचशा दिसत आहेत या ठिकाणी आणि हे काका आपले जंगम काका जे आहेत ते नेहमी या मंदिराचे मनोभावे पूजा अर्चा करत असतात. ते काका या ठिकाणी त्यांच्या परवानगीमुळे आम्ही गाभाऱ्यात पोहोचले आणि या ठिकाणी आपण आल्यानंतर हे पावित्र्य राखलंच गेलं पाहिजे. शांतता अनुभवली पाहिजे इथली आणि ती अनुभूती घेतली पाहिजे. शंकराचं जे भस्म भस्म ज्योतिष रूपाय मन त्यागी दिल स्नानम भस्म स्नानम सदा सुखी हर ओम शिवाय महाशांताकारणम विजुंगम ओम यज्ञेन यज्ञस्थानी देवास्थानी प्रथमतेनः महिमा हर ओम नमः शिवाय नमः हर ओम नमः शिवाय नमः भस्म ओम शिवाय नमः शिवाय
बाजूला अशी वाटेल तेवढ्या हातात चोळून डोळ्याला लावून ओढू शकता. मंडळी या शिवालयाच्या गाभाऱ्यामध्ये श्री शैल चौकीश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जंगम काकाने आम्हाला परवानगी दिली आणि तुम्ही त्यानुसार या ठिकाणी थोडंसं ध्यान केलं, शिवनामाचा जप केला. खूप छान अनुभूती आहे. सरांच्या स्वरामध्ये आणि त्यांच्या सोबतीने गाताना खूप मजा आली. आणि जो अंतर्भाव असतो, आपला अंतर्मन असतं, त्या अंतर्मनाला जेव्हा अशा पद्धतीचा आपण जप म्हणतो तेव्हा एक आपलं मन वेगळ्या तल्लीन होऊन जातं आणि एक वेगळाच आनंद या ठिकाणी अनुभवायला मिळतो. आणि अशा ठिकाणी आल्यानंतर त्याची अनुभूती आपण घेतलीच पाहिजे. आणि आपली भारतीय हिंदू परंपरा अशी आहे की आपण अशा ठिकाणी आल्यानंतर तल्लीन होऊन जातो आणि आपल्या आपसुक आपल्या अंतर्मनातून अशी अशा क्रिया ऑटोमॅटिक घडून जातात. आणि ही परंपरा आपली आपण जपलीच पाहिजे. मी काकांचे धन्यवाद देतो, जंगम काकाचे, की त्यांच्यामुळं आम्हाला आज या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसून आणि ध्यान अनुभवत आलं. शंकरासमोर, शंकर भगवान शंकरांसमोर नतमस्तक होत आलं. आणि आमचे सगळे साताऱ्याचे शिलेदार जे आहेत ते नक्कीच अशा परंपरेचं भान राखतात, पावित्र्य जपतात. निसर्गामध्ये आल्यानंतर असं पवित्र ठिकाण जर असेल तर त्या ठिकाणी नतमस्तक होतात आणि ती अनुभूती सगळेजण नेहमीच घेत असतात. असं आहे काका. त्या ठिकाणी तर शंकराचा एक मुखवटा दिसतोय, म्हणजे वरती जे मुखवटे आहेत त्याच्याबद्दल काय माहिती द्याल तुम्ही? त्याची माहिती सांगतो तुम्हाला. ही बघा, ही सीता आहे. ही सीतामाय, सीताबाई, ही पार्वती, राम, लक्ष्मण, भरत आणि हा शत्रुघ्न आहे. हा पण शंकराचाच अवतार आहे. अच्छा. आणि हे स्वयंभू स्थान आहे. आता इथं जे समय दिसते बाजूबाजूला बघितलं बरेच, याचं काय कारण आहे? समय या समयांचं जे कारण आहे की आपण उत्सवाला लावतो. कार्तिकी एकादशी, कार्तिकी एकादशी नवरात्र कशी असते, नवरात्रीचे 12 दिवस, तशी कार्तिकी एकादशीचे 12 दिवशीचे असतात. 12 दिवसामध्ये ह्या जेवढ्या समय आहेत, ह्या समय जेवढ्या आहेत, ह्या 24 समय आहेत. अजून इकडे तिकडे आम्ही ठेवलेले आहे. नवसाच्या जर समय असले तरी मग ज्यांनी नवस केले, ज्यांनी समय दिले, तेच येऊन लावतात का तुम्ही लावतात? त्यांची जर इच्छा असेल की त्या दिवशी ते येणार, किती वेळी नारळ पान वगैरे सगळं घेऊन येणार, फुल घेऊन येणार, आम्ही ते असणार, त्यांच्या हातून ती चालू करून त्यांनी जायचं. या ठिकाणी काकांनी आम्हाला खूप छान माहिती दिलेली आहे आणि इथपर्यंत पोहोचल्याचं सार्थक नक्कीच झालेलं आहे. आम्हाला खूप छान अशी माहिती मिळाली आहे. आता मंडळी आम्ही या मंदिराच्या प्रांगणातून आता बाहेर पडणार आहोत. धूपम दीपम समर्पयामी मांगली ಮಾದೇವಿ ಶ್ರೀ ಸಾಯಿನಾಥ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ.